आई अर्जुनने शपथ घातली आहे. मी हे घर सोडून जायचं नाही अशी शपथ घातली. पण मला आईशी बोलावं लागेल. अगर श्रीच्या मनातच नसेल तर मी इथं राहणं योग्य नाही. बोल बाळा बोल. मला कळत नाहीये पण सॉरी. तुमच्यापैकी कोणीच भूतकाळ विसरायला तयारच नाहीये. त्यावेळी तुम्ही आई अजी आणि आईंच्या मनाचा विचार केला नाही. आश्रीही तेच करतोय. जान्हवी, मी श्रीच्या इच्छेविरुद्ध त्याच्या मनाविरुद्ध इथं राहणं योग्य नाहीये. त्याला वेळ लागेल. असं काही नाही होणार. स्ट्रॉंग आहे तो. ते सावरेल आपण. म्हणूनच सांगतोय आपण त्याला स्पेस देऊया. कधी कधी दूर राहणं योग्य असत. स्पेस पेक्षा प्रेम देऊया आपण. आतापर्यंत स्पेसच दिली आहेत तुम्ही. नवतातच त्याच्या आस म्हणतात कुठे. पण आज आहात. अंतर नको. प्रेम द्या ना. आय एम सॉरी. मी खूप जास्त बोलले असं वाटलं असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही भेटा आई अजिंना. बोला त्यांच्याशी. त्यांच्याशी बोलूनही जर असं वाटलं की जाणं गरजेचं आहे तर तुम्ही जा. मी नाही अडवणार तुम्हाला. काळ जात खोल खोल दुःख झरे काळ जात खोल खोल दुःख झरे काळ जात खोल खोल दुःख झरे पापणीची ओल पापणीची ओल वाहून सारे काळ जात खोल खोल दुःख झरे काळ जात खोल खोल दुःख झरे पापणीची ओल पापणीची ओल वाहून ने सारे. गोळी घेतलीस ना. आता डोकं दुखायचं थांबेल बघ. आई प्लीज नका ना ओरडू. आई आत्ता ह्या क्षणी सगळ्यात जास्त कसली गरज असेल ना तर ती तुमच्या खंबीर राहण्याची. असं हातपाय गळून कस चालेल. तू सांगितलंस ना आता तसंच करे. वय कितीही वाढलं तरी असं लागतं अगं कोणीतरी सांगायला. हे सर सांगितल्यासारखं वागलं ना की मनावरचा इतका ताण कमी होतो ना. हो ना. आता माझं ऐकाल. अजिबात रडू नका. काय होतं माहितीये, आपण रडलो ना की आपली विचारशक्ती कमी होते. पण विचार करायचीच भीती वाटते ग जान्हवी. समोरची उत्तरं येतील ना ती खूप खूप त्रासदायक असती. पुन्हा एकदा तोच प्रश्न उभा राहिलाय. नवरा की मुलगा. आणि पुन्हा एकदा हे धर्मसंकट नकोय मला. नकोय हे मान्य आहे ताई. पण
पण पुन्हा तीच परिस्थिती आली, त्याला तोंड तर द्यावं लागेलच ना, दुसरा काही इलाज आहे का सांग? काही इलाज नाही, हे तरी बाईकपणा करणार, श्री अडमुठेपणा करणार, दोघही आपल्या तत्वांना धरून राहणार, सगळं स्पष्ट दिसतंय मला। आणि या सगळ्यात मी काय करणार? काही नाही, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणार, दुसरं काही नाही। पण मग का सहन करताय जान्हवी? कारण मला दोघही हवे, मला श्रीला त्याच्या वडिलांचा सहवास मिळायला हवा आहे। आणि तेच नेमकं श्री नाकारतोय ना? पण आता मला त्यांना नाकारायचं नाहीये, मला माझं उरलेलं आयुष्य माझ्या नवऱ्याबरोबर घालवायचंय। आता या वयात संसार काय करणार म्हणा आम्ही, अर्धी लाकडं गेली आमची मसणात, पण निदान ज्या माणसाबरोबर आपली गाठ बांधली गेली आहे तो आपल्या डोळ्यासमोर आहे, एवढंही पुरेस आहे मला। पण खरं सांगू, या वयात त्यांनाही आपली गरज आहे हे ऐकून बरं वाटलंय मला। दुसरीकडे श्रीचंही पटतंय ग, कळत न कळत आतापर्यंत वडिलांना विसर, त्यांच्या नसण्याचा स्वतःच्या आयुष्यावर परिणाम होऊ देऊ नकोस, असंच तर सांगत आलोय आम्ही त्याला। आणि आज अचानक म्हटलं की त्यांना प्रेम आदर अधिकार असं दे, कसं ऐकणार तो? अचानक नाहीच ऐकणार तो, पण हळूहळू ऐकेल। आई, श्रीचं काय होतंय माहितीये? त्याला ना खूप मोठा धक्का बसला, म्हणजे ते झालंय ते सगळ्यांना पटतंय, पण तरीही प्रत्येक जण जो तो आज निकाल लागला पाहिजे असा विचार करतोय। पण असं नाही होणार ना आई, थोडा वेळ घेऊया ना सगळे। पण तू श्रीशी बोलत राहा भाई, तू बोललीस ना की त्याचा चांगला परिणाम होतो त्याच्यावर। मी बोलतेच त्याच्याशी, पण तुम्ही रडणार नाही आहात आता। बरं वाटतंय ना? आता आराम कर जरा। तुझी रिएक्शन चुकली असं कोणीच नाही म्हणत आहे, तू फक्त तडकाफडकी निर्णय घ्यायला नको होतास इतकंच। अच्छा, म्हणजे माझ्या निर्णयाचा प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला, मी फक्त तो ज्या प्रकारे घेतला त्याच्याशी प्रॉब्लेम आहे। तसं नाहीये श्री, तसंच वाटतंय जान्हवी, तसंच वाटतंय आत्ता। मला सांग, ते तडकाफडकी घर सोडून गेले नव्हते किंवा आत्ता तुम्ही त्यांना तडकाफडकी घरात परत नाही घेतलं, तसंच आहे। श्री, आम्ही आईंचा विचार केला, तू त्यांची अवस्था पाहतोयस। वर्षानुवर्ष पाहतोय मी तिची अवस्था, म्हणून तर तिडीक गेले त्या माणसाबद्दल माझ्या डोक्यात। अरे समजतो का हा माणूस स्वतःला? राग आला म्हणे सगळ्यांचा, मग काय? ही अशी भांडणं वादविवाद प्रत्येक घरात होतात, म्हणून काय माणसं तडकाफडकी घर सोडून निघून जातात का? अरे पण ते चुकले असं त्यांनी मान्य केलंय ना आता। मग काय तो माणूस खूप मोठा झाला का? त्यांना थोरवी प्राप्त झाली का? अरे वा, बघा काय प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचा गुन्हा मान्य केलाय। अशी असं असेल तर मग तुमच्या म्हणण्यानुसार जगातल्या प्रत्येक गुन्हेगाराला त्यांनी गुन्हा मान्य केल्यानंतर त्याला सोडून दिलं पाहिजे ताबडतोब। आपण फक्त आपल्या कुटुंबाबद्दल बोलूया। बघ श्री, तू चुकीचा आहेस असं मला अजिबात म्हणायचं नाहीये, मला तुझं वागणं पटतंय, पण आईंच्या मनाचा विचार नको करायला। सांग ना, त्यांच्या डोळ्या देखत जर आपण त्यांच्या नवऱ्याला घराच्या बाहेर काढलं ते सहन करू शकतील? जान्हवी, हा माणूस मला जगाबाहेर काढणार होता, पण आईंनी तसं नाही होऊ दिलं, म्हणून तर मला त्या माणसाचा तिरस्कार वाटतो। जान्हवी आई होती म्हणून मी आज आहे, अदरवाईज आय वुड हॅव बीन डेड लॉंग बॅक। हे बघ जान्हवी,
माझ्या आईला आणि आई आजीला इतक्या घाणेरड्या पद्धतीने दूर करणारा माणूस मला माझ्या डोळ्यासमोर नकोय, या घरातही नकोय. कळलं? आय होप तुला सगळी उत्तरं मिळाली. की अजून काही प्रश्न आहेत? ज्या ध्येयासाठी मी धाव धाव धावलो आयुष्यभर, इथं आल्यापासून 2 दिवसाच्या आत सगळ्याच किंमत शून्य वाटायला लागली ग मला. दुर्दैव दुसरं काय, तू कधीपासून दैव वगैरे मानायला लागलीस? माणसाच्या हातातल्या गोष्टी संपल्या ना की दैवाला दोष दिला जातो, तसंच झालंय माझ. रमाकांत, तुझं स्वप्न चुकीचं होतं असं मी कधीच म्हटलं नाही. ही आई आहे तुझी, तुझी स्वप्न माझी स्वप्न होती. पण शेवटी माणूस महत्वाचा की स्वप्न असा प्रश्न जेव्हा उभा राहतो तेव्हा माणूस हेच उत्तर द्यावं लागतं ना. स्वप्नांना रिप्लेसमेंट असते, माणसाला नाही. आई, हे मला तू त्यावेळेला सांगितलं असतस ना तरी पटलं नसतं का? तो दिवसच वेगळे होते. आताही बोलून काय उपयोग? अगं आई, तुझ्यामुळेच तर माझा मुलगा माझी बायको हे सुखानं राहत आहेत. तुम्ही सगळे कसे एकमेकांशी घट्ट आहात, मीच कमी पडलो. एक मुलगा म्हणून, नवरा म्हणून आणि बाप म्हणून सगळ्याच बाबतीत. मग आता ती कसर भरून काय? आजपासून यापुढे ही सगळी नाती निभावण्याचा प्रयत्न कर. अजूनही वेळ गेलेली नाहीये. खरंच असं वाटतं तुला? हो. नाही, श्री नाही स्वीकारणार मला. सुखाचीही सवय व्हायला लागते रमाकांत. खूप काळ या सुखापासून वंचित राहिलाय श्री. बाप आजूबाजूला असण्याचं सुख, हे सुख तू त्याला दे, मग होईल तो शांत. नाही, सध्या तरी मी इथे नसणं यातच श्रीच सुख आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुला? श्रीच्या मनासारखं होत आहे का? इथं आहे त्याचा खूप त्रास होतोय का त्याला? खरंच माझा निर्णय त्याच्यावर लादणं हे योग्य नाही आहे आई. प्लीज मला तुझ्या शब्दातून मुक्त कर आई. प्लीज आई. तुझ्याला स्वतःलाच इथं राहायचं नसेल तर मी अडवण्यात काही अर्थच नाहीये. मला राहायचंय आई, मला पूर्वीपासून इथं राहायचं होतं. खरंच स्वतःच्या ध्येयासाठी तिरमिरीत बाहेर पडलो. खूपदा विचार केला की परत येऊया म्हणून, पण पीकू आडवा आला. असं वाटलं पुन्हा घरी गेलो तर काय किंमत राहील माझी, म्हणून धावत राहिलो ध्येयासाठी. सतत धावत राहिलो. ध्येय गाठलं, पण ध्येय गाठल्यानंतरचा जो आनंद असतो नाही तो शेअर करायला कुणीतरी लागत ग. कोणीच नव्हतं हे ज्या दिवशी कळलं नाही त्या दिवशी माझे डोळे उघडले. फॅमिली लागते आई. फॅमिली लागते. माझ्या मुलाला जे 28व्या वर्षी कळलं ते मला कळायला खूप उशीर झाला आहे.
काय कळलं श्रीला? जगातली कुठलीही संधी ही आपल्या कुटुंबापेक्षा मोठी नसते. तुझे संस्कार आहे. मी मात्र विसरलो. तेव्हा मला असं वाटत की मीच या घराबाहेर पडावं हे उत्तम. नाही रमाकांत, तू आम्हाला हवायस, नर्मदेला हवायस. पण श्रीला नकोय ना मी आई. रमाकांत, माझ्या सुनांचं मत मी नेहमीच जास्त महत्वाचं मानत आली आहे. तू गेलास तेव्हाही आणि आताही नर्मदेचं मत, तिचा विचार हा माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. नर्मदा इमोशनल झाले आहे, तिला आता निर्णय घेता येत नाहीये. मग आपणही नको घ्यायला. तिला जेव्हा घेता येईल तेव्हा घेऊ दे, नाहीतर आपण पुन्हा तीच चूक करू रमाकांत. म्हणजे? म्हणजे तू घराबाहेर पडण्याचा निर्णय घेऊ नकोस रमाकांत. लाज वाटते का मला बाप म्हणून घेण्याची? नको वाटून घेऊस. श्रीचा बाप आहेस याचा अभिमान बाळग. खूप चांगला मुलगा आहे श्री. तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही नक्की. तू मला खरच माफ केलंस का? रमाकांत, तू आमचा आहेस, माझा, नर्मदेचा. आम्ही तुला माफ केलंय, आता तू स्वतःला माफ कर. ते आम्हाला सोडून जाऊ नकोस. मी परमेश्वरा, श्रीला त्याच्या वडिलांना क्षमा करण्याची सुबुद्धी दे. त्याला सावरायला मदत करे देवा. काय मागितलंस देवाकडे? सध्या दुसरं काय मागणार, थोडीशी शक्ती आणि बुद्धी मागितली. आपण अपुरे पडतो त्या त्याच्यासमोर सरेंडर व्हावं असं वाटत ना, इतकंच. खरंय, आपण हर प्रकारे प्रयत्न करत राहिलो तरी शेवट आपल्या हातात नसतोच. तो एक सस्पेन्स कायम ठेवून दिलेला असतो त्यांनी. काका, तुम्हाला काय वाटतं काय करावं? मला विचारशील तर मला दादा इथे राहायला हवाय. जी संधी मला मिळाली ती त्यालाही मिळायलाच हवी. अर्थात श्रीची मनस्थिती मी जाणतो, पण श्रीला दादा आत्ता नकोय ना. मग आत्ता दादानी बाहेर राहावं, मग काही काळ गेला की श्री शांत होईल, मग आपण दादाला पुन्हा बोलूया. घरापासून दूर राहिले तर ते मनाने कधीच जवळ नाही येऊ शकणार. म्हणजे या उलट जर सहवास असेल ना तर संवाद होण्याची शक्यता तरी निर्माण होईल ना. श्रीला सहवासच नकोय जान्हवी. पण काका, घरापासून दुरावलेली माणसं घरी परत यायला हवीत, आणि जे घरी परत येत आहेत त्यांना घरातून बाहेर जायला सांगणं मला नाही पटत आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की श्रीने त्यांना जाऊन मिठी मारावी, पण त्यांच्या इथे असण्यावर तरी आक्षेप नको घ्यायला त्याने. तुला खरंच मनापासून असं वाटत? हो, तसंच होईल. खरंच जान्हवी, अगं जग चांगुलपणावर चाललंय. तू इतके प्रामाणिकपणे प्रयत्न करतेस आम्हाला सगळ्यांना एकत्र आणण्याचे. घराकडे परत येण्याचा विचारही न करणारे आम्ही कसे खेचल्यासारखे आलो बघ घराकडे तुझ्यामुळे. काका, तुम्ही सगळ्या घराशी बांधले गेले होतात, मी फक्त निमित्त झाले. पण चांगलं निमित्त झालीस. चला मी स्वयंपाकाकडे वळते. आलेच.
या घरची सून म्हणून आलेली मुलगी या घरातल्या सगळ्यांना एकत्र आणण्याकरता धडपडतेय. आमच्यासाठी नाही पण तिच्यासाठी तरी हे गोकुळ असंच भरलेलं राहू दे. ताईला आता या उतार वयात भाऊजींची सोबत हवी असं वाटत असेल तर त्यात काही चुकीचं नाहीये ग. आणि आता भाऊजी आलेत ना इथे त्यामुळे वहिनींना जास्तच असं वाटत असणार. एरवी काय आला दिवस ढकलत होत्याच की त्या, तेव्हा काही पर्यायही नसतो म्हणा. समोर येईल त्यात आनंद मानतोच की आपण. हो ना, पण दादा आता इथे कायमचा राहायला येईल अशी शक्यता निर्माण झाली आणि आता त्याच्यामुळे ना बहिणीच्या आशा सुद्धा वाढल्या असणार. पण आता जर दादा परत गेला ना तर मात्र बहिणीला खूप जास्त त्रास होईल. हो पण श्रीचा रागही चुकीचा नाही आहे ना ग. नाही नाही नाही, म्हणजे दादाबद्दल सहानुभूती नाहीच आहे मला, त्याच चुकीचंच होत. पण आता तो आला आहे ना तर राहू दे त्याला, ह्या मताची आहे. आणि तेही अगदी अनपेक्षितपणे स्वतःहून आले ग. आता त्यांना जा म्हणणं बरोबर नाही वाटत. मलाही भाऊजींनी राहावं असंच वाटतंय. मलाही. काय ग, काय झालं, कसलं ग? श्री बोलला का काही पुन्हा? बोलतोय बरच, पण नेमकं असं काहीच नाही. ऐक ग, श्रीचा चेहरा डोळ्यासमोर आला ना की माझी आधीची सगळी मत बदलतात. श्रीला त्रास होणार असेल तर त्याच्या मनाविरुद्ध अजिबात वागायचं नाही. तो जे म्हणेल ना तेच करायचं आपण.